भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेने बांधलेल्या शिवाजीनगर भागातील जुन्या पाण्याच्या टाकीपासून धोका निर्माण झालाय. ही टाकी 20-22 वर्षापासून अस्तित्वात आहे. सदर टाकी भरायला 4 तास व खाली व्हायला 1 तास अशी अवस्था पाण्याच्या टाकीची झालेली आहे. पाण्याच्या टाकीचे 4 कॉलम एका कॉलमला तडा गेलेला आहे. सदर टाकी ही केव्हाही जमीनदोस्त होऊ शकते अशी परिस्थिती आहे. नवीन टाकीचे खड्डे खोदून फक्त सुरुवात केली आहे. त्या कामाला फारच दिरंगाई होत आहे. तरी याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष घालून जीवित हानी टाळावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ सोनवणे यांनी व्यक्त केलं आहे. 25 वर्षापासून शिवाजीनगर हनुमान मंदिराजवळ ही पाण्याची टाकी उभी आहे. ही टाकी फक्त उभी आहे कारण की या टाकीच्या संदर्भात सांगायचं झालं तर या टाकीचं काम म्हणजे पटलेलं आहे. या टाकीच्या जे कॉलम आहे त्या कॉलमला तळे गेलेले आहे. जिना कार्यान्वयत नाही आहे. टाकी वरतून गळते. टाकीला भरण्याला 4 घंटे लागतात पण ती गळत असल्यामुळे ती 1 घंट्यात खाली होते. त्याच्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. तर सध्या वरणगावमध्ये जे पाणी तुटवडा आहे त्या गोष्टीला ही सुद्धा एक गोष्ट बाब जबाबदार आहे. तर अशा बऱ्याच 1-2 टाक्या वरणगावमध्ये आहे. तर मी नगर परिषदेला या माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून एक मागणी करू इच्छितो आहे की जे 25 कोटीची पाणी पुरवठा योजना सदर वरणगावमध्ये मंजूर आहे त्या पाणी पुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर सुरू करावं आणि ते पूर्णत्वास न्यावं. जेणेकरून ही टाकी जर पडली तर या टाकीच्या अवतीभोवती असलेले जे रहिवासी आहे